tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। प्रतिस्पर्धी ज्या वेळेला उमेश इलेवन खार सारखा नामवंत प्रतिस्पर्धी आपल्या समोर होता, अशा फलंद गोलंदाजांच्या विरुद्ध जगदीशने अफलातून फलंदाजी केली होती आणि तो धक्का याही वेळेला मैदानावरती देतोय। आजच्या सामन्यातला सुपर डुपर पहिला षटकार पाहायला मिळतोय। व्हॉट अ बॅटिंग जगदीश स्टार्ट करतोय, अर्थातच या वेळेला मैदानाने जबरदस्त इनिंगने आणि त्या जबरदस्त इनिंग मध्ये प्रज्योत आंबेरेचा समोर मिळालेला पुढ्यात पडलेला चेंडू, मी नेहमी म्हणतो की पुढ्यात पडलेला चेंडू हा वाढदिवसाचं प्रेझेंट समजून स्वीकारायचा आणि अशा प्रकारच्या मैदानावरती जगदीश ते का सोडेल। बक्ष साहेबांचे हार्दिक स्वागत आहे। ओळीया मैदानाकडे ज्या ठिकाणी आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय या वेळेला जगदीशच्या बॅट मधून, जगदीश जाधव, जे फॉर जगदीश आणि थोडासा जे फॉर मराठीकरण केलं तर जोशपूर्ण असं म्हणूया, ज जोशपूर्णातला सुद्धा या वेळेला अशा प्रकारची ताकद जी आहे ना, जी जबरदस्त ताकद पाहायला मिळते जगदीशच्या बॅट मधून, आज हे सगळे फटके पाहायला मिळतात। पॉवर बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि त्याचा पुरेपूर लाभ उठवला जातोय। याच गोलंदाजाने लास्ट मॅच मध्ये पॉवर प्ले मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती, त्यालाच या वेळेला लागोपाठ दोन षटकार टोकले जातात। क्रिकेट मधली नजाकतता, क्रिकेट मधलं सौंदर्य आणि क्रिकेट मधलं खऱ्या अर्थानं खडूस प्रवृत्ती जी मुंबई क्रिकेट मध्ये सगळ्यांना प्रभावित करते ना, ती हीच आहे की ज्या गोलंदाजाने लास्ट मॅचला केवळ 2 रनची ओव्हर दिली होती पॉवर प्ले मध्ये, त्याच गोलंदाजा विरुद्ध सुलतान खान, एक मोठं नाव आहे क्रिकेटमधील, अर्थात या गोलंदाजाने अनेक वेळेला सामनावीर मालिकावीर असे किताब, कारण जगदीश जाधवच्या फलंदाजी मधला ग्रेस ॲटिट्यूड आणि सौंदर्य हे सगळंच काही आज प्रभावित करणारं आहे आणि त्याचमुळे याही वेळेला आपण पाहतोय चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, सिंगलचं कन्वर्जन डबल मध्ये होतोय, हे सगळं काही जे आहे ना हे शिकण्यासारखं आहे। आता 3 धावा टोटल मिळत आहेत, या 3 धावाने धावसंख्या वाढणार आहे, जिथे 1 धाव मिळायला पाहिजे। मगाचपासून आपण पाहतोय प्रशांत इलेवन वाळकेश्वर संघ कोऑर्डिनेशन मध्ये कुठे ना कुठेतरी आज कमी पडताना पाहायला मिळतोय आणि मग तुमचं मनोधैर्य खच्चीकरण केलं जातं ते अशा प्रकारच्या चोरट्या धावांमध्ये। याही वेळेला आपण पाहतोय जगदीशच्या बॅटमधून निघालेला हा एक फटका जिथे त्याला 2 धावा मिळणार आहेत। जगदीशने आज संपूर्णपणे मैदानामध्ये स्वतःची एक वेगळी छाप पाडलेली आहे। आज न तो उत्तम शगुन तो मैदानासाठी किंवा त्याच्या संघासाठी देण्यासाठी तयार असताना या वेळेला त्यालाच शगुन पे तोहफा, या वेळेला शगुनला सुद्धा आसमान दाखवलं जात आहे। हा एक आसमानी षटकार पाहायला मिळतोय आणि जगदीश जाधवच्या बॅट मधली नजाकतता मित्रांनो आपण पाहतोय, काय फुटवर्क आहे, काय कौशल्य आहे आणि काय उत्तम अशा पद्धतीचा धारिष्ट सुद्धा आहे जे त्याने पुढे सरसावून गोलंदाजाला दाखवलंय। येस, आणि त्याचमुळे या क्रिकेटला हा जगदीशच्या बॅट मधून पॉवरफुल जबरदस्त जगदीश, आज जगदीश मैदानामध्ये दाखवतोय स्वतःच्या बॅट मधली ताकद, दाखवतोय मनगटी ताकद आणि त्याच वेळेला कमालीचं फुटवर्क आणि आपली नजर काय आहे, या सब नजरो का खेल होता है असं म्हटलं जातं। धाव फलकावरती 62 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, 62 धावा धावफलकावरती लागल्यात। प्रज्योत आंबेरेला सुद्धा या वेळेला मगाशी सुद्धा आपण पाहिलं होतं, पहिल्या षटकामध्ये सुद्धा जगदीशने षटकार टोकला होता आणि